ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रामध्ये जास्त बाधित जर कुठलं क्षेत्र झालं असेल तर ते शिक्षण क्षेत्र बाधित झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आज महाराष्ट्रामधले कोट्यावधी विद्यार्थी, पूर्व प्राथमिकपासून बारावीपर्यंतचे विद्यार्थी हे घरात बसून आहेत आणि त्यांना वेठीला लागलेला आहे. त्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकता येत नाही, बारावीचे निकाल लागलेले नाहीत आणि दहावीचे निकाल लागलेले नाही आणि त्यांचे पुढं जाण्याचे जे मार्ग आहेत ते सगळे बंद झालेले आहेत. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की तुम्ही शिक्षण क्षेत्राच्या बाबतीतला निर्णय ताबडतोब घ्या आणि तो राज्याच्या स्तरावर निर्णय घ्या. या निर्णयामध्ये आमची अपेक्षा संस्था चालक म्हणून, शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून अशी राहील की महाराष्ट्रामध्ये जर शाळा सुरू करायची असतील आणि विद्यार्थ्यांचं हित बघायचं असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने या सर्व शाळांना एक निधीचा बूस्टर डोस दिला पाहिजे, जेणेकरून शाळा सुरू करणं आत्ता ताबडतोब 1 ऑगस्टला सर्वांना शक्य होईल आणि त्या निधीमधून सॅनिटायझेशन करणं, त्यानंतर डिस्टन्स किंवा अंतर ठेवणं, त्यानंतर शिक्षक नेमणं, क्लार्क नेमणं आणि सगळं काम करणं, 2 सत्रात शाळा करवणं, हे सगळं सहज शक्य होणार आहे. कोरोनावर नजीकच्या भविष्यकाळात लस येईल आणि जर हे वर्ष शैक्षणिक वर्षच सरकारने जर रद्द करायचा निर्णय घेतला तर विद्यार्थ्यांचं न होतो न भविष्याचे नुकसान होईल. शिक्षण मंत्री म्हणतात त्याप्रमाणे कुठलाही जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा धोका पत्करणार नाही, यासाठी राज्याच्या स्तरावरून तो निर्णय झाला पाहिजे, आर्थिक तरतूद केली पाहिजे, तरच हे सगळे शिक्षक आणि संस्था चालक आणि शाळा हा सगळा धोका पत्करून सुद्धा कुणाच्याही जीवाला काही धोका होणार नाही अशा पद्धतीने शिक्षण देऊ शकतील, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं 3ऱ्या वर्षाच्या किंवा 5वीच्या परीक्षा रद्द केल्या आणि या वर्षाचं शैक्षणिक वर्ष जर रद्द केलं तर फार मोठं नुकसान होईल आणि त्याचं फार मोठी किंमत ही सरकारला, समाजाला मोजावी लागेल. माझी विनंती आहे शिक्षण मंत्र्यांना आणि या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला की शिक्षणावरचा निर्णय ताबडतोब येत्या आठवड्याभरात तुम्ही घेऊन सर्वांना आश्वस्त करा आणि विद्यार्थ्यांना आश्वस्त करा. धन्यवाद.